बेल आयकॉन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. हाय हॅलो नमस्कार, आज तुमच्या सगळ्यांसमोर आलेला आहे ओमी म्हणजेच आकाश शिंदे आणि माझ्या बाजूला उभी आहे सुंदर दिसते ती आज पूजा आणि तिचं खरं नावही पूजाच आहे, पूजा पुरंदरे. सो तू सांग, गणेशोत्सव तुझ्यासाठी किती स्पेशल आहे आणि तू तू कशा पद्धतीने सेलिब्रेट करतोस आणि आज आपण इथे का जमलेलो आहोत? सो हे सरप्राईज जरा प्लीज लोकांना सांग. इतके आवरून आम्ही दोघं जण आज इथे आलेलो आहोत, त्याचं कारण आता तुम्हाला कळेल. आज आम्ही इतकं आवरून वगैरे आलेलो आहोत दोघंही, याचं कारण एकच आहे, आपला स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव साजरा करायला आम्ही सगळे इथे भेटलो आहोत आणि खूप छान वातावरण आहे. मुळात गणपती आणि गणेशोत्सव हे बॅकग्राऊंड असल्यामुळे खूपच तल्लीन आणि असं रंगलेलं वातावरण आहे. इथे सगळे जमले आहेत आणि वेगवेगळ्या सगळ्याच मालिकांमधली लोकं इथे आलेली आहेत आणि ते भेटत आहेत आणि खूप मजा येते, एन्जॉय करतो आहे. तू काय सांगशील? जनरली शूट चालू असतं तेव्हा आम्ही सगळे एकत्र तर खूप धमाल करतोच, पण आज या निमित्ताने आम्ही स्टार प्रवाहाच्या इतरही सगळ्या सदस्यांना भेटणार आहोत, ज्या भेटीगाठी कदाचित कामाच्या निमित्ताने होत नाहीत कारण सगळेच आपापल्या कामात व्यग्र असतात. सो आज ती संधी आम्हाला स्टारकडून मिळाली आणि त्यांच्याबरोबर आम्ही त्यांचा आणि आपल्या बाप्पाचा असा सण साजरा करतो आहे एकत्र, त्यामुळे खूप मजा येते. मी नाही गेली आहे त्यामुळे त्याचं उत्तर हा देईल, प्लीज सांग. अष्टविनायकाला गेलोय मी आणि सगळ्यात म्हणजे माझ्या जवळ, कारण मी दादरला राहतो त्यामुळे सिद्धिविनायक खूपच जवळ असल्यामुळे तिथे जास्त वेळा जाणं येणं होतं आणि खूप छान वाटतं गाभाऱ्यात गेल्यावर किंवा गणपतीची मूर्ती पाहिल्यावर, त्यामुळे ते एक फिलिंग वेगळं. गणपती माझ्याकडे 10 दिवस बसतो, माझ्याकडे गौरी आणि गणपती दोन्ही असतात, त्यामुळे मी तो सण खूप मनापासून एन्जॉय करते. लहानपणीपासून माझ्या खूप आठवणी आहेत, गडबडीने तयार होणं, घरामध्ये नैवेद्य असतो, आमच्या कॉलनीचाही गणपती बसायचा, तर कॉलनीतल्या मुलांचं असं ठरलेलं असायचं की प्रत्येकाच्या कडनं सकाळ संध्याकाळच्या आरतीला एकेकाच्या घरनं रोज तो नैवेद्य येणार आणि साधारण सगळ्यांची धावपळ असायची की त्यांचा नंबर आधी लागला पाहिजे किंवा त्यांच्या घरनं जास्तीत जास्त नैवेद्य हा बाप्पापर्यंत पोहोचला पाहिजे, तर आय थिंक ती एक खूप मजेशीर आठवण आहे. आणि माझी आठवण म्हणजे मी कोकणातला आहे त्यामुळे माझ्या गावी गणपती असतो, सो मला तिथली एक आठवण किंवा ती गोष्ट मी आता मिस करतो आहे खूप, की दुर्वा आणि फुलं गोळा करायला आम्ही सगळे मित्र जायचो एकत्र आणि ते सगळं गोळा करायचो आणि मग त्याचा वाटा पाडला जायचा आणि मग सगळे आपापल्या घरी ते फुलं आणि दुर्वा वगैरे सगळे घेऊन जायचे. सो जास्वंदाचं फूल हे एक वेगळं क्रेज होतं की आपल्या बाप्पाला जास्वंदाचं फूल मिळालं पाहिजे, सो त्यासाठी एक धडपड असायची. सो ह्या खूपच कमाल आठवणी आहेत.